नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं शुक्रवारी 10 ते 4 या वेळेमध्ये हैदराबाद येथील मनपाच्या रुग्णालयामध्ये कोविड नियमांचं पालन करीत मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर काही मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आलं. माजी मंत्री डी पी सावंत म्हणाले की या उपक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे सगळेच कोरोना सोडून सगळ्या जे हेल्थ केअर कार्ड प्रोग्राम सगळे बंद आहेत. डोळ्याचे ऑपरेशन जे आहे कॅटरॅक्टचे, मोतीबिंदूचे, ते गेल्या 1.5 वर्षापासून बंद होते आणि आता थोडे या मोकळीक मिळालेली आहे. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षाकडून, किशोर स्वामींच्याकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आज हा मोठा कॅम्प इथं लावला गेलेला आहे. या कॅम्पमध्ये आम्ही लायन्स क्लब नेत्र रुग्णालयाचे जे सहकार्य घेतलेलं आहे आणि यामध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स केले जातील, चेक करून चष्मे वाटप केले जाते आणि ज्याची भीती आज कोरोनानंतर आहे म्युकर मायकोसिस, त्याचीसुद्धा पडताळणी या कॅम्पमुळे आपोआपच होईल आणि म्हणून अतिशय गरजेचा असा कॅम्प आहे. असे जवळजवळ 5 कॅम्प आम्ही शहरामध्ये घेणार आहोत. आज सुरुवात हैदराबाद इथून केलेली आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात 3-3, 4-4 प्रभागाला मिळून 1 कॅम्प असे 20 प्रभाग सगळे कव्हर केले जातील आणि गोरगरिबांसाठी हे जे हेल्थ केअरचे जे काम आहे ते उपलब्ध करून दिलं जाईल.